सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली असून सराईत गुन्हेगाराला पकडून त्याच्याकडून दोन गावठी कट्टे आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख वय 23 राहणार घोडेगाव तालुका नेवासा असे या गुन्हेगाराचे नाव आहे. सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध हत्यारांविरुद्ध जास्तीत जास्त कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि पथक माहिती घेत असताना शाहरुख शेख हा सराईत गुन्हेगार दोन गावठी कट्टे आणि जिवंत काडतूस विक्री करण्याकरता शनिशिंगणापूर येथे येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, अतुल लोटके, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, संदीप दरंदले, गणेश भिंगारदे, संतोष खैरे आणि चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाकांत गावडे यांचे पथक कारवाईसाठी पाठवले. या पथकाने शनिशिंगणापूर या ठिकाणी सापळा लावून शाहरुख शेख यास पकडले. आरोपी शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध नगर जिल्ह्यामध्ये मारहाण, विनयभंग, दरोड्याची तयारी, घातक हत्यारे बाळगणे, गैरकायद्याची मंडळी जमवणे यासारखे गंभीर स्वरूपाचे 13 गुन्हे दाखल आहेत. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवावाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.